कोणत्या माझी जी कळी माझी कळी निघली ना सट्टच झाली, गळालीच नाही खाली, गळालीच नाही ती खाली. शेतकऱ्यांनी फक्त केमिकल न आता ना एक कृषी अमृत वापरा, ते खरंच चांगलं आहे, कारण त्याचा रिझल्ट जो वापरल्यानंतर खरं समजतो माणसाला. माहिती नुसतं युट्यूब बघून किंवा ते जो ज्ञान नाही, तुम्ही स्वतः जाऊन वापरचाल ना आणि त्याचा इफेक्ट होईल. आणि तुम्ही या शेतीमध्ये नवीन म्हणजे नवीन असल्यामुळे आम्ही म्हणजे प्रत्येकाला असं दाखवून देतो की आम्ही म्हणजे 6 महिन्यामध्येच इथं आल्यानंतर शेतीच बरोबर ना. आज शेतीमध्ये काकत म्हणते का शेतकरी म्हणजे इथं आजूबाजू शेतकरी तुमच्या भागाला एवढं फळ कस काय आता रस्त्याने बघतो. 50% जरी रिझल्ट 50% मला रिझल्ट भेटला 100% भेटला असत त्यांना अजून झाडच खाली झोपलं असत. अजून काही वेगळं दिसलं असत एवढं दिसलं असत ते. प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक काढीवर फळ आहे, ते काढावं कुणी ते समजत नाही ना, समजतच नाही कोणतं काढावं कुठलं काढावं ते. छाटणीवाल्यांनी असं बघ पहिल्यांदाच पाहिजे ते बोलतो की एवढं म्हणजे कुठली फाटी छाटायची कुठलं काय करायचं. युट्यूब आलो ना घरी बसले संध्याकाळ मला हेच काम होतं व्हिडिओ बघायचं त्याच्यानंतर पुरा अभ्यास केला नंतर मग चला बरं योग्य इथं सिन्नरला डेपो झाला दुःख झालं पण ते मला बरं जवळ जात. शेजारी आसपास त्यांनी खत टाकलं त्या वासामुळं ते म्हणजे तुमचं एवढं वास येतो ते फळ चांगलं येणारच नाही डायरेक्ट म्हणजे बाकीचे लोक त्यांना वेळ काढायचे की तुम्ही असं असं खत आणलंय त्याचा एवढं वास येतो वास येतो वाले वास येतो चांगलं नाही आता विचारायला येते त्यांना. आता बघतात ना हे काय टाकलेलं एवढं फळक लोड कसं झाला कृषी टाकले ते लोकांना रिझल्ट चांगले म्हणतात त्याचा. नाही नाही आणि आजूबाजूची जे बाग आहे तुमच्या असतील आजूबाजूची बाग त्यांची काय परिस्थिती त्याच्या सेटिंगच नाही सेटिंगच नाही आजूबाज सेटिंग सेटिंग फक्त माझा एवढाच बाग भरलेला इथं असं ना बाकी कोणाची सेटिंगच झाली नाही. गारांचा पाऊस झाला होता त्यावेळेस ते घाबरले हा मी घाबरलो दरड्यावरती थोडेफार डाग पडले ते लगेच त्यांनी फोन केला पण ते दरड्या साहेब फोन केला ते येऊन बघून गेले तेवढे काही नाही पण नंतर बघ बघितलं एक महिन्याने त्याठिकाणी ते डागच निघून गेले सगळे क्लिअर फक्त गारांचा काही काही इफेक्ट झाला नाही. एवढा वारा होता ना वादळ होता ना झाडपारा खाली वाकायची जमिनीला पण एक फळ गळलं नाही खाली मोडली सुद्धा नाही मोडली सुद्धा मोडली नाही आपण म्हणतो त्याच्यात असं स्मूथनेस आलंय मोडत नाही मोडत सुद्धा नाही ती मोडली एवढं स्टोरेज झालेलं त्याच्यामध्ये काय माहितीये का तुमचं ते शेड्यूल पुरा दिलेलं आहे ना त्या प्रमाणात ते कोणाला विचारायची जास्त गरज लागत नाही. त्यांच्या काही गोष्टी विशेष घेण्यासारख्या आहे की त्यांना शेतीचा अनुभव काहीच नाही अनुभव म्हणजे मी आता रिटायर झालं तर माझं पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष शेतीचा शेती एवढी सोपी झाली. अरे डाळिंबाचे म्हणजे डायरेक्ट असं तुम्ही मागायशी म्हणतो ऍपल बोरवाणीच डाळिंबे आणि डाळिंब जर पाहिले एकसारखी सेटिंग एकसारखी सेटिंग आणि साईज जर पाहिली ना एवढं फळ पण साईज एकसारखी साईज म्हणजे असं कुठं नाही का कमी काहीच नाही. मी जवळजवळ वर्षभर युट्यूबवर बघत होतो व्हिडिओ बघत होतो त्याच्यानंतर त्याच्यावर मी बघून बघून केलं झाड छाटतोय कसं ते समजा ते छाटणार कुठलं कुठलं तीनशे पुढे एक झाड तर मोजलं 300 पर्यंत फळे 300 पर्यंत फळ त्याच्या पुढे मस्त येत मस्त येत नाही एवढे गुच्छे गुच्छे लागले. पण
त्याचं एवढा लोड झाला का एवढं फळ लागलं का ते परमाच्या बाहेर लागलं ते माझा असा अनुभव बी नाही आहे डाळिंबाचा डाळिंबाचा म्हणजे कुठल्या त्याचा अनुभव नाही कुठल्या औषध घ्यायचं ते माहीत नव्हतं फक्त हे सोयल चार्जर आणि कृषी अमृत दोन ते दोन दोन किलो भरलं होतं त्याच्यात ते फक्त स्प्रे चालू आहे येथील नाव पत्ता सांगा ना माझं नाव मच्छिंदर रुग्ण पवार मुक्काम मलडोन तालुका सिन्नर आता हे जे तुम्ही झाड आहे किती आहे तुमची माझे 400 झाड आहे 400 झाड आहे ना हो काय आता हे जे झाड आहे हे किती वर्षाला आहे आता माझे झाड लावून झाले 4 वर्ष पण माझे पहिलंच पीक आहे पहिलंच पीक मी सर्व्हिसला असल्यामुळे मी कधी पीक धरलंच नव्हतं आणि पहिलं आणि त्याच्यात माझा असा अनुभव बी नाही आहे डाळिंबाचा डाळिंबाचा म्हणजे कुठल्या त्याचा अनुभव नाही कुठल्या औषधं घ्यायचं ते माहीत नव्हतं फक्त हे सोयल चार्जर आणि कृषी अमृत दोन ते दोन दोन किलो भरलं होतं त्याच्यात ते फक्त स्प्रे चालू आहे कृषी अमृत आपल्या सोयल चार्जरचे फ्रूट चार्जर कॉपर चार्जर त्याचे स्प्रे घेतले त्याचे एवढा लोड झाला का एवढं फळ लागलं का ते परमाच्या बाहेर लागलं ते आता फळाचं जर पाहिलं आपण तर अगण्य म्हणजे गणित असतो 300 पुढं काय एक झाड मोरले 300 पर्यंत फळ येते 300 पर्यंत फळ त्याच्या पुढे मस्त येत मस्त येत नाही एवढे गुच्छ लागले सगळे गुच्छांमध्ये पान तुम्ही इकडे पण पाहून आपण इकडे पण तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे झाड आपण लोड आहे पूर्ण लोड झालेलं आहे आणि शेणखत अजिबात टाकले नाही शेणखत टाकेल नाही बिलकुल टाकेल नाही शेणखत त्याला काही टाकलेलं नाही फक्त 2-2 किलो टाकलेलं आहे सुरुवातीला 2-2 किलो टाकले कृषी अमृत 1 किलो टाकलं 1 किलो म्हणजे 3 किलो टाकले त्याच्यामध्ये शेणखत काही टाकेल नाही आता शेकंड बेसन आता बेसन आता छटणे झाले का नाही उद्या परत टाकायचं आहे उद्या परत 2-2 किलो टाकायचं आहे म्हणजे 1 किलो 1 झाड 2 किलो या प्रमाणे तो उपयोग होतो त्याची माहिती कशी मिळली तुम्हाला मी जवळजवळ वर्षभर युट्यूबवर बघत होतो व्हिडिओ बघत होतो त्याच्यानंतर त्याच्यावर मी बघून बघून केलं नंतर मला नाशिकला यायचं होतं ऑफिसला पण नंतर त्याच्यानंतर योग्य असं झालं का तुमचा ते सिन्नरचा ग्रुप तयार झाला तरडे साहेबांचं ते मी एकदा युट्यूबवरती आलो म्हणलं बरं आपल्या जवळच आलो म्हणलं ते सिन्नरला मग त्यांचं कॉन्टॅक्ट केलं तिथून मग खताले ते पण दरडे साहेबांनी आपलं भरपूर सहकार्य केलं पण मार्गदर्शन भरपूर करतात आणि कुठल्याही शब्दांमध्ये फोन केल्यावर अटेंड करून माहिती पुरवत होत म्हणलं आज जर पाहायला गेलं आपण डाळिंबाचे म्हणजे डायरेक्ट असं तुम्ही मागायशी म्हणत होते ॲपल बोरवानीच डाळिंबे आणि डाळिंब जर पाहिले तर एकसारखी सेटिंग एकसारखी सेटिंग आणि साईज जर पाहिली ना केवढं फळ पण साईज एकसारखी एकसारखी साईज म्हणजे असं कुठं नाही का कमी काहीच नाही टोटली पूर्णपणे लोडेड आहे सर त्यांचे काही गोष्टी विशेष घेण्यासारखे आहे की त्यांना शेतीचा अनुभव काहीच नाही अनुभव म्हणजे मी आता रिटायर झालं तर माझं पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष शेतीचा शेती एवढी सोपी झाली कामाला कुठं मी एमटेलमध्ये मुंबईला होतो कामाला तू आता रिटायर झाल्यानंतर माझा पहिलंच वर्ष म्हणजे बाग लावून ठेवले 4 वर्ष पण फळ घेत नव्हतो गेल्या वर्षी धरलं होतं पण ते सगळं फेल गेलं होतं म्हणजे पुतण्याने पण यावर्षी म्हणलं चला हे करू पण मला अनुभव नसताना त्यांची शेती सगळी सॉइल चार्जर मुळे त्यांना आवड काहीच वाटलं त्याच्यामध्ये काय माहिती का तुमचं ते शेड्यूल पुरा दिलेलं आहे ना त्या प्रमाणात ते कोणाला विचारायची जास्त गरज लागत नाही आज जर पाहिलं आपण तर हे जे झाड हे झाड असं जर पाहिलं लोडच्या बाबतीत आणि हे जर पाहिलं तर झाडाचे जे हे पाहिलं आपण साल एकदम चोपडी झाली कोणत्याही प्रकारचं झाड आलं त्याचं एवढं फळ असतं इफेक्ट नाही अजिबात असं काही वाटत नाही झाडावरती सनबर्निंग नाही झाडावरती फळाची फुटतूट नाही काहीच नाही झाडावरती फळावरती कुठल्याही प्रकारचं झाड नाही एवढं वारा होता ना वादळ होतं ना झाड परा खाली वाकायच्या जमिनीला पण एक फळ गळलं नाही खाली मोडली सुद्धा नाही मोडली सुद्धा मोडली नाही आपण म्हणतो त्याच्यात असं स्मूथनेस पण आलंय मोडत नाही मोडत सुद्धा नाही ती मोडली एवढं स्टोरेज झालेलं आणि त्यातल्या त्यात गारांचा पाऊस झाला होता त्यावेळेस ते घाबरले मी घाबरलो दरड्यावरती थोडेफार डाग पडले ते लगेच त्यांनी फोन केला पण ते दरडे साहेबांना फोन केला ते येऊन बघून गेले तेवढे काही नाही पण नंतर बघ बघितलं एक महिन्याने त्याठिकाणी ते डागच निघून गेले सगळे क्लिअर कारांचा काही काही इफेक्ट झाला नाही
आणि शेजारी आसपास त्यांनी खत टाकलं त्या वासामुळं ते म्हणजे तुमचं एवढं वास येतो ते फळ चांगलं येणारच नाही डायरेक्ट म्हणजे बाकीचे लोक त्यांना वेळ काढायचे की तुम्ही असं असं खत आणलंय त्याचा एवढं वास येतो चांगलं नाही आता विचारायला येते त्यांना आता आजूबाजू शेतकरी काय मेसेज आता बघतात ना हे काय टाकलेलं एवढं फळक लोड कसं झाला कृषी टाकले आता ते लोकांना पण रिझल्ट चांगले म्हणतात तिचा नाही नाही आणि आजूबाजूची जे बाग आहे तुमच्या असतील आजूबाजूची बाग त्यांची काय परिस्थिती त्याच्यात सेटिंगच नाही सेटिंगच नाही आजूबाजू सेटिंग सेटिंग फक्त माझा एवढाच बाग भरलेला इथं असं ना बाकी कोणाची सेटिंगच झाले नाही आणि तुम्हाला त्याच्यातलं काही माहिती पण नाही मला माहितीच माझं पहिलंच वर्ष मी यांना मी पहिलं घ्यायच्या वेळेस साईन लागोदर मला अनुभव नाही तुम्ही आलता ना पहिले मी म्हणलं मला सहकार्य करावं ते पण केलं भरपूर वेगळे चार्जेस म्हणत होते वेगळे चार्जेस देत तुम्हाला फी देतो कन्सल्टिंग करा हा खरं मला आपल्या अनुभवच नाही तर हे पण आम्ही नाही आम्ही हे करतो पण मला ते बोलले ते प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतो भरपूर बरोबर ना आता बागाची जर आपण हेल जर पाहिली आता तुम्ही सेकंड बेसल नियोजन केलेलं आहे आणि तिसऱ्या वर्षाचं भाग आहे तर त्या पट्टीमध्ये आता तुम्ही डाळिंबा बद्दल आता थोडीफार माहिती तुम्हाला बाकीच्या आजूबाजूचे शेतकरी देतच असतील नाही मी कोणाची माहिती घेत नाही माझा फक्त एक विश्वास आहे मी तेवढंच माहिती घेतो कारण दुसरी माहिती घेतली ना मग ते हे होईल जमलिंग होईल म्हणजे पूर्णपणे तुम्ही शेडून रस्त्याला रस्त्याने आपण चाललो ना तोच आपल्याला पत्रकार केलेला आहे दुसरा शेड्यूल मी कोणच करतच नाही मला त्याची नावं सुद्धा माहिती नाही का माझी मी सांगतो मला नवीनच आहे मी याला सांगतो मला पाठव कुठलं औषध मारायचं त्यांचं मला ते नाव सुद्धा माहित नाही याला मी स्वतः सांगतो मला फोनवरती पाठवा इकडे कुठलं मारू ते मग हे मला पाठवतात मेसेज मध्ये ते आता तुम्ही जर पाहायला गेलं तर त्यात चार आधारस्तंभ आणि जे तीन तत्वे ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतील म्हणजे तुम्ही अभ्यास व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओ बघत होतो हा म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी कसं काम युट्यूबून आलो ना घरी बसल्या संध्याकाळ मला हेच काम होतं व्हिडिओ बघायचं व्हिडिओ बघायचं त्याच्यानंतर पुरा अभ्यास केला नंतर मग चला बरं योग्य सिन्नरला डेपो झाला धक्का झाला पण ते मला बरं जवळ झालं म्हणजे विनय सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीनं तुम्ही चालले आणि त्याचा आज जर पाहतो आपण चार महिने झाले असं बागेला चार महिने तर बागाची जी वेळ जर पाहिली तर एकदम सुपर आहे सुपर आहे आणि त्याच पट्टी जर पाहिलं आज तुम्ही काटा छाटणी पण केली एकदम हलकी हलकी छाटणीच करता येईल ना तिचं काय म्हणजे काय प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक काढ फळ आहे ते काढावं कुठलं ते समजत नाही ना समजतच नाही कोणतं काढावं कुठलं काढावं ते छाटणीवाल्यांनी असं बघ पहिल्यांदाच ते बोलतो की एवढं म्हणजे कुठली फाटी छाटायची आणि कुठलं काय करायचं नाही एक छाटले चार फळ तुटतात खरे बघा प्रत्यक्ष तुटले ते छाटणारे फळ तुटा लागले आता इकडे फांदी रिकामी पुढे फळ आहे फळ आहे त्याला काढायचीच कोणती वारा असल्यामुळे थोडीशी काटा छाटणी हलकी करावी लागली हलकी करावी लागली आणि स्प्रे साठी स्प्रे थोडा स्प्रे पण पाहिजे ना स्प्रे पण आपला थोडंफार स्प्रे किती दिवसातून चालू आहे आपला त्या शेड्यूल प्रमाणे चालू तरी पण आठ दहा दिवस आठ दिवसात आठ दहा दिवसातून असतो शेतकऱ्याला आता तुम्हाला बऱ्यापैकी डाळिंबाचा आतापर्यंत चार महिन्याचा एक्सपिरियन्स काय शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा शेतकऱ्यांनी फक्त केमिकल न आता ना एक कृषी अमृत वापरा ते खरंच चांगलं आहे कारण त्याचा रिझल्ट जाऊ वापरल्यानंतर खरं समजतो माणसाला माहिती नुसतं युट्यूब बघून किंवा ते जो ज्ञान नाही तुम्ही स्वतः जाऊ वापरसाल ना आणि त्याचा इफेक्ट होईल बरं तरी माझं एक चुकलं एक माझं मी याला जे खतं आणले होते ते 100% माझे कोण झालं नाही म्हणजे 100% हे माझं हे ना आता ह्या ट्रेडला 50% माझं झालेलं आहे शेड्यूल प्रमाणे कमी झाला आणि थोडं झालं आता पुढचं मी आता करेल ना रेस्ट आता हे गेल्यानंतर मी तंतोतंत 100% त्याला फॉलो करणार 50% जरी रिझल्ट 50% मला रिझल्ट भेटला 100% भेटला असत तर त्यांना झाडच खाली झोपलं असत अजून काय वेगळं दिसलं असतं वेगळं दिसलं असतं ते आणि सॉइल चार्ज किती सोडितो तुम्ही ट्रीप मधून मी काय करतो माहितीये का ते तुमचे जे खत आहे ना प्रत्येक खतामध्ये 1 लिटर 2 लिटर टाकत राहतो टाकत राहतो 10-20 मध्ये तुमचं ते 12-16 मध्ये बाकी असं अजून एकदा सोडलं नाही पण मी काही डोस मध्ये प्रत्येक 1-1 लिटर 2 लिटर टाकत राहतो त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट तुम्हाला भेटतो आणि सेटिंग जी तुम्हाला आता बऱ्यापैकी सेटिंग लोकांची असं 2-2, 4-4 महिने जातात तुमच्या ऍट अ टाइम वन टाइम सेटिंग झाली वन टाइम माझी जी कळी माझी कळी निघली ना सट्टच झाली गळालीच नाही खाली गळालीच नाही ती खाली म्हणजे डायरेक्ट निघालं तर डायरेक्टली आपलं सेटिंगच झालं आणि सेटिंगची जर परिस्थिती पाहिली तर आता इलं जर पाहिलं
तर एकदम गुच्छ गुच्छमध्ये म्हणजे ऍपल वर म्हणतो ना त्या पद्धतीने आपण सेटिंग झालेली. आता शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देशान? शेतकऱ्याला संदेश एकच आहे, कृषी अमृत आहे ना नाही बाग एकदम चांगला आहे. म्हणजे असं सेंद्रिय खताचा उपयोग केल्यामुळं म्हणजे बागाची निगा चांगली राहते व प्रत्येक शेतकऱ्यांनी असंच पुढे जावे. बरोबर ना. आणि तुम्ही या शेतीमध्ये नवीन म्हणजे नवीन असल्यामुळे आम्ही म्हणजे प्रत्येकाला असं दाखवून देतो की आम्ही म्हणजे 6 महिन्यामध्येच इथं आल्यानंतर शेतीचं शेतीमध्ये काकत म्हणतो ते का शेतकरी म्हणजे इथं आजूबाजू शेतकरी म्हणून तुमच्या भागाला एवढं फळकास काय आता रस्त्याने बघतो लोक. आणि आपण जेव्हा भागात आलतो जेव्हा म्हणजे पाऊस होता मागच्या वेळेस तेव्हा भागाची परिस्थिती एकदम तुम्ही लक्ष देत नव्हते किंवा नवीन झालो होतो एकदम मावा बिवा एकदम आम्ही म्हणलो होतो झाड आता थोडं गवत जास्त होत त्यावेळेस लक्ष जास्त नाही निंदी निघली फक्त कापून कापून फक्त कापून घेतलं आणि पहिली गोष्ट आता काय करा माहिती का इडून पुढे तुम्ही महत्वाची गोष्ट जे आपले आंतरफळ बुरशी नाशिक त्यांचा वापर कमी करा. पूर्ण आपण रेसिडी फ्री पण माल पिकू शकतो आणि शेतकरी जे आपण माल पिकवलेला आहे तो आपल्याला बाकीच्या ग्राहकाला सुद्धा आपण विषमुक्त देऊ शकतो. म्हणजे जे आपण रासायनिक जे खाद्य घालून जे माल पिकवतो त्याच्यापेक्षा आपण जे सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरून जर माल पिकवला तर समोरच्या खाणाला बी काय माहिती केमिकलचे इफेक्ट जास्त होतात शरीरावरती. बरोबर केमिकलचे आणि लोकांनी आपण याच्यात वळायला पाहिजे. सेंद्रिय खताकडे वळलं वळायला पाहिजे आणि खरंच ते जमिनीला बी चांगलं आहे आणि माणसांना बी हे आणि झाडांची उद बी चांगली सुधारते सगळे चांगले होते. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. माझा 9869054330. सर विनय सर तुमचं सांगा. हा माझं नाव विनय दराडे. मी सिन्नर माहिती केंद्र आणि सिन्नर परिसरातले डाळिंब किंवा कोणत्याही पिकाचं मोफत मार्गदर्शन होतं आमच्यातर्फे. माझा मोबाईल नंबर आहे 96 23 31 16 60. थँक्यू.